मुंबई दौऱ्यावरती असलेल्या अमित शहांची महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. सह्याद्री अतिथीगृहावरती आज रात्री महायुतीची महत्वाची बैठक आहे. एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवारांसह महत्वाचे नेते उपस्थित राहतील. तर विधानसभा जागा वाटपासह महत्वाच्या मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. निलेश, मुंबई दौऱ्यावर असलेल्या अमित शहांच्या महायुतीच्या नेत्यांसोबतच्या बैठकी संदर्भात काय अपडेट्स मिळत आहेत? कशा स्वरूपाची ही बैठक असेल? कुणाकुणाची उपस्थिती असेल? विशाल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. पैकी आज एका दैनिकाच्या कार्यक्रमासाठी 7:30 ते मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उपस्थित राहतील आणि त्यानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे सर्व महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक पार पडताना पाहायला मिळेल. आत्ता पण जर आपण पाहिलं तर महायुतीचे राज्यातील जे महत्वाचे नेते आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि दुसरीकडे अजित पवार असतील, हे तिघं बैठका करताना पाहायला मिळत होते. मात्र आज पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या बैठकीमध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अमित शहा राज्यातला जागा वाटपांचा जो अंतिम निर्णय आहे तो घेत असतात, त्यामुळे आजच्या या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नुकतंच अजित पवार बारामतीमध्ये होते, दिवसभर त्यांना दौरे केले आणि ते मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचं माहिती मिळते. काही वेळातच देवेंद्र फडणवीस यासोबतच अमित शहा ही सर्व मंडळी या एका खासगी कार्यक्रमासाठी भेटतील आणि त्यानंतर बैठकीसाठी ही सर्व वरिष्ठ मंडळी एकत्र येताना पाहायला मिळतील. आजच्या या जागा वाटपामध्ये महायुतीच्या जागा वाटपांचं काही सूत्र ठरतंय का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे, कारण यापूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 60 पेक्षा जास्त जागा लढण्यासंदर्भात सुतोवाच केलेला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कुठेतरी 60-65 जागा मिळतील अशी देखील एक शक्यता वर्तवण्यात येते. तर वेळोवेळी भाजपच्या गोट्यातून सांगण्यात येत आहे की जवळपास विधानसभेला 150 जागा या भाजपच्या वतीनं लढल्या जाणार आहेत, त्यामुळे या संदर्भातलं जे सूत्र आहे हे आज निश्चित होत आहे का हे देखील पाहणं महत्वाचं राहील. नक्कीच, या भेटीवरती आणि या बैठकीवरती तुमचं देखील लक्ष अशाच प्रकारे असू द्या. वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आम्ही घेत राहू. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद निलेश. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.